नमस्कार, मी विशाल पाटील. संघर्ष महाराष्ट्राचा या महाराष्ट्र दिन विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बरं, आजचा दिवस जो तो सर्वत्र साजरा केला जातोय, मात्र त्यावरती एक काळानं घाला देखील आज घातलेला होता आणि ती घटना घडलेली आहे गडचिरोली या ठिकाणी झालेल्या नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये 16 जवान शहीद झालेले आहेत. त्या ठिकाणी अजूनही जे आहे नक्षली कारवाया अजूनही सुरू असल्याचंही अपडेट आपल्यापर्यंत येत आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती खरं तर आपला हा पूर्वनियोजित कार्यक्रम जो आहे त्या संदर्भामध्ये आपण बोलणार आहोतच. आणि आजच्या या संघर्ष महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण आमंत्रित केलेला आहे अभिनेता वैभव तत्ववाद याला. वैभव, खूप खूप स्वागत तुझं स्टुडिओमध्ये. आणि त्याचबरोबर अभिनेत्री अंजली पाटीलही आपल्यासोबत आहे. अंजली, तुझंही खूप खूप स्वागत. धन्यवाद. बरं, सुरुवात करणार आहोतच, मात्र ही बातमी ज्या वेळेला तुम्हालाही कळली की महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे नक्षलवादी कारवाया अजूनही सुरू आहे आणि नक्षलवाद्यांच्या या कारवाईमध्ये 16 जवान शहीद होतात, त्यावेळेला कुठेतरी त्रास होतो का? वैभव, खूप वाईट वाटतं, कारण मी तर एक तर जवळून पाहिलंय तो सगळा एरिया. म्हणजे नागपूरपासून तुम्ही जर चंद्रपूर म्हटलं तर असं फार लांब नाही आहे. किंवा मी जेव्हा एकपात्री प्रयोग करायचो तर मी नागभीड वगैरे एरियात केले आहे परफॉर्मन्सेस. बरं, त्यामुळे मला अजूनही आठवतं जेव्हा ही बातमी कळली तर फार वाईट वाटलं. पण खूप साऱ्या गोष्टीशी डोळ्यासमोरून गेल्या, कारण तिकडे आम्ही नाईट ट्रॅव्हल करायचो. त्याच्यानंतर तेव्हा पण चर्चा असायची की काही होणार तर नाही काय. पण आणि जेव्हा अचानक अशा बातम्या कळतात की 16 जवानांचा प्राण गेला आहे, याच्यात एक कुठेतरी एक हदबलता येते की नक्की ते थांबवण्यासाठी करणं काय करणं अपेक्षित आहे असं होतं कधीतरी. पण आय जस्ट होप की सगळे एकत्र येतील, ऑल द पॉलिटिकल पार्टीज, म्हणजे कुठेही तर पॉलिटिसायझेशन न करता एकत्र येऊन याच्या अगेन्स्ट फाईट करणं गरजेचं आहे मला वाटतं. खरोखर अंजली, मला खरं काय म्हणतात खूप कन्फ्युज असं फिलिंग येतं, कारण चक्रव्यूह न्यूटन ह्या चित्रपटांच्या दरम्यान पण त्या त्या एरियामध्ये त्या जंगलांमध्ये वावरता आलं फिरता आलं. आणि एक कलाकार म्हणून मला असं वाटतं, कारण इतकं एज्युकेशन शिवाय आपल्याला काही पर्याय नाही आहे. कारण माझं माध्यम आहे चित्रपटांद्वारे बोलणं सांगणं, कारण मी एका नक्षलवादी असल्याची मी भूमिका केली होती. तर त्यामुळे असं होतं की तुम्हाला दोन्ही बाजूंचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे असं मला कलाकार म्हणून खरंच वाटतं. तर समाज म्हणून कलाकार म्हणून आपल्याला सगळ्यांना विचार करणं गरजेचं आहे की हे जर असं होत आहे तर आपण ॲज अ स्टेट म्हणून आपण ॲज अ समाज म्हणून कुठे चुकतोय आणि का अशा गोष्टी होतात. कारण माणसं ही दोन्ही आपलीच आहेत. जी जी मेली हल्ल्यात आणि जी शहीद झाली ती भारतीयच आहेत. आणि त्यामुळे सगळ्याचा खोलवर कुठेतरी विचार केला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच, याचाच उहापोह जो होता आपल्याला खरं तर करायचा, कारण की बरेच दिवस झाले. कारण म्हणजे इफ आय एम नॉट रॉंग करेक्ट मी 1967 पासून, म्हणजे 67 साली उगम झाला या सगळ्या गोष्टी. त्यापासून आजपर्यंत ते चालूच आहे आणि त्याची इंटेन्सिटीशी कमी होते असं वाटतं. पण तितक्यात मग काहीतरी असं घडतं अचानक, पण ते खूप दुर्दैवी आहे. खरोखर आहे. बरं, हुतात्माच्या निमित्तानं आता तुम्ही जे आहात तुमच्या प्रेक्षकांना भेटायला येणार आहात आणि हुतात्माच्या निमित्तानं मला एक विचार असं वाटतं. वेब सिरीज बद्दल आपण बोलणार आहोतच, मात्र अंजली आणि वैभव तुम्हा दोघांसाठीही खऱ्या अर्थानं हुतात्मा याची व्याख्या तुझ्यासाठी काय? हुतात्मा करताना मला कळलं खरं की हुतात्माचा अर्थ काय आहे. आणि आता अगदी सरळ स्पष्ट सांगायचं झालं तर मला असं वाटतं की जे सॅक्रिफाईस आहे आणि जे चॉईसेस आपल्या पूर्वजांनी काही केले आहेत ते म्हणजे हुतात्मा माझ्यासाठी आहे. जेव्हा एखादी कॉज तुमच्यापेक्षा मोठी असते, जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे झोकून टाकतात, यू डिझॉल्व्ह युअर सेल्फ फॉर दॅट पर्सन ऑर फॉर दॅट कॉज, आय थिंक ती मंडळी सगळे म्हणजे हुतात्मा असतात. तर मला असं वाटतं की सगळे सोल्जर्स, कारण की त्यांच्यासाठी त्यांची मातृभूमी, त्यांच्या आई वडील त्यांच्या स्वतःपेक्षा खूप मोठी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हुतात्मा म्हणजे माझ्यासाठी सोल्जर्स. बरं, पण या हुतात्म्याने दिलेलं जे बलिदान आहे ते आपण डिझर्व्ह करतो का खरंच? इतक्या वर्षांनंतरही महाराष्ट्रातल्या अनेक समस्या सुटलेल्या नाही आहेत, देशांतर्गतही अनेक समस्या आपण आजही फेस करतोय, तर हुतात्म्यांनी जे बलिदान दिलं त्याचं फलित काय असा प्रश्न आजच्या यंगस्टर्सना पडतो, कारण तुम्ही दोघेही युथ आयकॉन आहात. खऱ्या अर्थाने त्या फॅमिलीजला नक्कीच पडतो, की आपल्याला बोलायला बऱ्याचदा सोपं पडतं की नाही असं आहे तसं आहे, पण आपल्या घरातलं कोणी गेलं नाही आहे. पण मी आता मध्ये न्यूजचं कोणतं तरी न्यूज चॅनल होतं, त्यांनी म्हटलं दिवाळी साजरा करायला जाऊ आपण एका सोल्जरकडे. तर मी म्हटलं ठीक आहे आपण जाऊया. आणि जेव्हा मी तिकडे गेलो ती जी काय परिस्थिती होती, म्हणजे ते 5-5 वर्ष दिवाळीला आले नाही म्हणे, त्यानंतर भाऊबीज होती त्या दिवशी, तर मी म्हटलं मी तुमचा भाऊ म्हणून तिकडे ओवाळणीसाठी आलो.
सगळे रडायला लागले ढसाढसा. त्यामुळे ती परिस्थिती ना खूप वेगळी आहे. आपल्याला आपण एक थर्ड पर्सन म्हणून त्याच्याकडे बघतो, एक कुठेतरी हळहळ व्यक्त करतो आणि निघून जातो. मला असं वाटतं ती रिस्पॉन्सिबिलिटी आपली पण आहे आपल्या क्षेत्रात. फॉर एक्झाम्पल आता एक एक आर्टिस्ट म्हणून काय स्टँड घेतला पाहिजे तुम्ही? इतर आम्ही जाऊन तिकडे बंदुकीतनं घेऊन लढू शकत नाही. मग आर्टिस्ट म्हणून सोल्जरला किंवा त्यांना सपोर्ट करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आपण करू शकतो त्या त्या केल्या पाहिजे. प्रिसाइसली कारण आपण लिबरल वगैरे जे काही मी व्ह्यू एक्सप्रेस करू शकतो कारण तिकडे ते सोल्जर बॉर्डरवर लढत आहेत. त्यामुळे माझे जे मत आहेत काही काही वेळा आर्मीच्या अगेन्स्ट बोललं जातं हे पण आम्ही बोलू शकतो आहे बिकॉज ते तिकडे लढत आहेत. ते पण म्हणतील ठीक आहे आम्ही पण लिबरल या तुम्ही, मग आम्ही इथे आत्ता या क्षणी आपण बोलू शकणार नाही. खरोखर त्यामुळे ती जी इंटेन्सिटी आहे की आपण नुसतं नाही आम्ही विरोध करतो, आपण जे सोल्जर्स नाही आपण खूप छोटे आहोत त्यांच्यासमोर मला असं वाटतं. आणि फक्त आपण तेवढंच करू शकतो की जे या ज्या ज्या क्षेत्रात तुम्ही बिलॉंग करतात तुम्ही, मी ॲज अन आर्टिस्ट काय करू शकतो तेवढं करायला पाहिजे. बाकी आय गेस दे आर मच बिगर दॅन अस. अंजली अगदीच मला जे वैभव म्हणाला ते खरं वाटतंय. आणि प्रामाणिकपणा, प्रामाणिकपणे स्वतःचं परीक्षण करणं आणि ह्या स्वातंत्र्याचं परीक्षण करणं गरजेचं आहे. आपण सगळे आजकाल यूथ आयकन वगैरे मला माहीत नाही पण हे इन्फ्लुएन्सर्स असं काय काय खूप आता सध्या इन्फ्लुएन्सर्सचं खूप मार्केट आहे. पण हे सगळे जे काही वेगळे वेगळे इन्फ्लुएन्सर्स आपण घेतोय करून घेतोय किंवा यूथ जे काही करून घेते तर त्यात कुठेतरी ती स्वपरीक्षणाची जी काही क्षमता आहे ती कुठेतरी जाते. आणि जेव्हा असं काहीतरी होतं तेव्हा आपण एकदमच ह्याच्यावरती त्याच्यावरती लिहितो आणि आपल्याला वाटतं की आपण काहीतरी केलं, आपण एक ट्विट केलं किंवा आपण काही एक पोस्ट केली म्हणजे आपण काहीतरी सपोर्ट दिला असं होतं. पण त्या ज्या इंटेन्सिटीने ते ती कुटुंब किंवा ते सोल्जर्स ज्या इंटेन्सिटीने ते आयुष्य जगतायत त्याचा आपल्याला त्या इंटेन्सिटीतला 10% सुद्धा माहीत नाही आहे. तर ज्या प्रामाणिकपणे ते त्यांचं काम करताय त्या प्रामाणिकपणे जर मी माझं काम केलं, त्या प्रामाणिकपणानं जर एका कारकुनानं काम केलं, एका शिक्षकानं काम केलं, प्रायव्हेट गव्हर्नमेंट कुठल्याही क्षेत्रातल्या, तर कुठेतरी बदल घडू शकतो. बरं, तुम्हा दोघांकडे ज्या वेळेला स्क्रिप्ट आली आणि हे सगळं आपण अभिनयातून साकारायचं आहे असं ज्या वेळेला कळलं त्यावेळेला एरा खूप वेगवेगळा आहे. म्हणजे आत्ताचा एरा आणि त्या काळातला एरा, ज्या वेळेला महाराष्ट्रासाठी सुरू असलेली आंदोलनं होती त्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक भूमिका निभावणारे तुम्ही कलाकार आहात आणि त्या काळातले असणारे खरेखुरे लोक होते ज्यांनी खऱ्या अर्थानं हौतात्म्य जे आहे ते त्यावेळेला या आंदोलनांच्या दरम्यान जे आहे ते बाळगलं. तर या संदर्भात विचारावं असं वाटतं की तो एरा आणि हा एरा किती फरक वाटतोय, आजचं यूथ आणि त्या काळातलं यूथ फ्रीडम. मला पहिल्यांदा जे जयप्रत देसाई जाऊनचा डिरेक्टर आहे त्यांनी मला ऐकवली स्टोरी, म्हटलं मला आय जस्ट वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ दिस कारण मला वाटतं माझ्या जनरेशनला दिस स्टोरी नीड्स टू बी टोल्ड. बरं, कारण संयुक्त महाराष्ट्र चळवळ म्हटल्यावर आम्ही जे 28 ते 30 या वयोगटात 30 पर्यंत जे लोक आहेत किती लोकांना माहिती आहे नक्की काय घडलं होतं? फार कमी लोकांना माहिती आहे. एक पहा असं काहीतरी घडली होती माहिती आहे. जेव्हा शूट करताना बऱ्याचदा जाणवलं की ही जर चळवळ झाली नसती तर कदाचित मुंबई महाराष्ट्राचा भाग नसता. एक यूथ म्हणून आपण आजचं आपलं जनरेशन नकळत काही गोष्टी ग्रांटेड घेतो कारण वी वर बॉर्न इन अन इंडिपेंडेंट कंट्री मुंबई. आणि आता जर संयुक्त महाराष्ट्र चळवळबद्दल म्हटलं तर मुंबई नेहमी महाराष्ट्राची होतीच. त्यामुळे हे जर हिस्ट्री जेव्हा आपल्याला माहिती होते ना आपलं एक ग्रॅटिट्यूड वाढतं या शहराबद्दल की अरे हे आपलं आहे, यु नो, डोंट टेक इट फॉर ग्रांटेड. त्यामुळे आधीचा वैभव, हुतात्म शूट व्हायच्या आधीचा वैभव आणि नंतरचा वैभव याच्यात एक जो सगळ्यात मोठा फरक बदलला की प्रेम होतंच या शहराबद्दल पण एक रिस्पॉन्सिबिलिटी जास्त वाढली की अरे हे मिळालं आहे बरं का आपल्याला कारण 105 हुतात्म्यांनी त्यांचे प्राण गमावले. किंवा आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो त्याची पार्श्वभूमी किती लोकांना माहिती आहे, किंवा हुतात्मा चौक, आपण मुंबईत हुतात्मा चौक त्याची पार्श्वभूमी माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे मी म्हटलं ऑन्सॉम्बल कास्ट या सगळ्या, मी म्हटलं मला रोल आवडला आहे पण मला रोलपेक्षा आय वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ दिस वेब सिरीज. आणि याचं प्रमोशन चांगलं झालं पाहिजे जे सुदैवाने झीफाईनी जो म्हणजे धाडस केलं आहे की आत्ता जो ट्रेंड चालला आहे त्याच्यात ही स्टँड आउट होते खूप वेब सिरीज. आणि झीफाईच्या खऱ्या अर्थाने मी आभार मानतो की या ट्रेंडमध्ये आत्ता की रॉमकॉम आहे किंवा थ्रिलर्स आहे त्यांनी असं काहीतरी धाडस केलं. बरं, पण अंजली तुलाही किती बदल जाणवला कारण वैभवने जसं सांगितलं की हुतात्मा करण्याआधी आणि आता खूप सारा बदल झालेला आहे, तसाच तुलाही स्वतःमध्ये काही बदल जाणवतो? बदल होतच असतो, सततच होत असतो, रोज होत असतो, आपल्या सगळ्यांमध्येच होत असतो. पण काही घटना अशा घडतात की ज्या त्या ऍग्रिवेट करतात, त्याचा स्पीड 10x किंवा असा 10 पटीने 20 पटीने वाढतो. हुतात्मा करताना करण्या अगोदरचं माझं वैयक्तिक कारण एक असं होतं की माझे आजी आजोबा चळवळीत होते आणि गोवा मुक्ती संग्रामात पण होते. पण तरी सुद्धा मला महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी फारशी काही माहिती नव्हती. गाळलेल्या जागाभरांमध्ये काहीतरी एक होतं
कधी महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळालं, पण त्याच्या उपर मला काही माहीत नव्हतं. तर जेव्हा पहिल्यांदा मला जयप्रदनं सांगितलं तेव्हा मी सगळ्यात आधी घरी फोन केला आणि सांगितलं की असं काहीतरी आहे आणि मला हे करायचंच आहे. एक ऋण जे काही आहे त्याच्यासारखं असेल आणि इतिहासाचा भाग होणं ह्यासारखी म्हणजे भाग्यवान गोष्ट नाही. हुतात्मा करताना इतिहासाचा अभ्यास करता आला, मराठी असण्याचं काय, जी अस्मिता जी काही आहे मराठी असण्याची, आपण नुसतंच फक्त गाजावाजा करत असतो पण खऱ्या अर्थानं मला कळलं की मी मराठी आहे म्हणजे काय, मी ह्या शहरात वावरते राहते म्हणजे काय, आणि महाराष्ट्राचा भाग आहे हे शहर हे केंद्रशासित प्रदेश होता हे खूप जणांना माहीतच नाहीये. आणि किती लोक लढले, किती त्या काळचं जे काही यूथ होतं त्यांनी घरदार सोडून फक्त ह्या एका ध्येयाने प्रेरित होती ती सगळी माणसं, आणि ती त्यांनी तो लढा दिला आणि हे शहर आता आपल्याकडे आहे आणि महाराष्ट्राचा भाग म्हणून आहे. तर हुतात्मा मला नेहमीच असं गमतीत मी म्हणते की हुतात्मा परिस स्पर्शासारखं आहे. एक तर जे जे कोणी ह्या हुतात्म्यामध्ये ह्याचा भाग झाले त्या सगळ्यांना त्या परिसानं स्पर्श करावा असं आमचं सगळ्यांचं आयुष्य बदललं आणि खऱ्या अर्थानं सगळ्यांचं सोनं झालं, कारण इतिहासाचा भाग होता आला. आणि जयप्रदनं खूप अप्रतिम स्क्रिप्ट लिहिली आहे, जयप्रद आणि किरण यज्ञोपवीत यांनी, आणि खूप मेहनतीनं खूप कष्टानं प्रत्येक व्यक्तीनं ही हुतात्मा बनवायला मदत केली. तर त्यामुळे असं होतंय की आता जे काही होणार आहे त्याच्यानंतर सुद्धा हुतात्मा ही वेबसिरीज सुद्धा एक इतिहासाचा भाग असणार आहे, कॉन्टेंट वाईज किंवा अनेक गोष्टींच्या बाबतीत. खरं आहे, आपण पाहिलं की कशा प्रकारे हुतात्मा जे आहे ते करताना वैभव आणि अंजलीला आलेला अनुभव, मात्र तुम्हाला आम्हाला मिळालेलं स्वातंत्र्य याचा खरोखर सिरियसनेस आपल्याला आहे का? मुंबईवरून होणारं राजकारण त्याकडे हे दोन्ही युथ आयकॉन कशा प्रकारे पाहतात या संदर्भातली चर्चा सुरू होईल छोट्याशा ब्रेकमध्ये. ब्रेक नंतर संघर्ष महाराष्ट्राचा मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आपण लगेचच जे आहे ते चर्चेकडे यावेला वळणार आहोत, कारण तुम्हालाही इच्छा असेल की आजचे युथ आयकॉन या सगळ्या गोष्टींकडे, या संघर्षाकडे, मिळालेल्या आपल्या स्वातंत्र्याकडे कशा प्रकारे पाहतात. वैभव, अनेक वेळेला जे आहे स्वातंत्र्याचा वेगळा अर्थ आजच्या पिढीकडून काढला जातो आणि जुन्या पिढीकडून सांगितलं जातं की अरे यासाठी नव्हतं रे हे बलिदान आम्ही केलेलं किंवा या प्रकारे आम्हाला तुम्हाला नाही पाहायचंय, हे ज्यावेळेला ऐकायला मिळतं तर काय वाटतं की आजच्या युथला खरोखरच हे कळत नाही की मग स्वातंत्र्याच्या व्याख्या आपल्या सगळ्यांच्या बदललेल्या? मी जनरलाइज नाही करणार की सगळ्यांनाच कळत नाही किंवा सगळ्यांनाच कळतं. काही लोकांना कळतं, काही लोकांना अजिबातच कळत नाही, आणि काही लोक असे तारीवरची कसरत करतात की कधी कधी कळतं कधी कधी कळत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की याचं एकच सोल्युशन म्हणजे हुतात्मा सारखं असं, म्हणजे असे वेबसिरीज किंवा हिस्ट्री जे महत्वाचे घटक आहेत त्या काळात ज्या गोष्टी घडल्या त्या जर आज घडल्या असत्या ना तर बिकॉज ऑफ द पॉवर ऑफ द मीडिया किंवा सोशल मीडिया त्याचं खूप जास्त गवगवा झाला असता, पेनिट्रेशन जास्त झालं असतं. आता आपण जो काळ बोलतोय त्या काळात मीडिया तेवढी इतके चॅनल्स वगैरे नव्हतेच काही, त्यामुळे ती जेव्हा स्टोरी आज येते ना त्याचा रेलेव्हन्स वाढतो आणि त्यामुळे कुठेतरी एक मला मराठी माणूस म्हणून कुठेतरी माझी रिस्पॉन्सिबिलिटी वाटते टू टेक केअर ऑफ मुंबई. आणि कमिंग टू युथ मला असं वाटतं की डेफिनेटली कुठेतरी काही गोष्टी ग्रांटेड घेतल्या जात आहेत, कारण आपल्याला संघर्ष तसा करावा लागला नाही, कारण सगळ्याच गोष्टी आयत्या होत्या, पण जे काही स्वातंत्र्य मिळालं आहे एक युथ म्हणून ते जपणं आणि त्याच्यातून अजून काही स्वतःचं चांगलं निर्माण करणं ही कुठेतरी आपली रिस्पॉन्सिबिलिटी असं मला वाटतं. खरोखर आहे. बरं, जसं आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो अंजली, तशाच प्रकारे पाहायला गेलं तर 80 देशांमध्ये आज कामगार दिनही तितक्याच मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असतो. दोघांची वेगवेगळी कहाणी जरी असली, दोघांचे वेगवेगळे कारणं जरी असले, तरी आजच्या दिवसाला, आजच्या स्वातंत्र्याला तू कशा प्रकारे पाहतेस? कारण आपण कसंही झालं, काय आपल्याला हवंय ते आपल्याला करता येतं, स्त्रियांनाही स्वातंत्र्य तेवढंच आहे, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची संधी देखील मिळते. स्वातंत्र्य तुझ्यासाठी किंवा तुझ्या कुटुंबात कसं आहे? कारण अनेक कुटुंबांमध्ये आजही स्त्रियांना हवं ते करता येत नाही. अगदीच मला असं वाटतं की स्वातंत्र्य आहे स्त्रियांना आणि खूप इकॉनॉमिकली इंडिपेंडंट होत आहेत, एज्युकेशन आहे, शिक्षणात खूप पुढे येत आहेत, पण तरीही ही गोष्ट झाली ती काही 4-5 मोठ्या शहरांची. तर तुम्ही इथून एक 40 किलोमीटर आत जाल मुंबईतून किंवा नाशिक सारख्या शहराच्या आत कुठे कुठे जाल तर परिस्थिती अजूनही तेवढीच भीषण आहे स्त्रियांच्या बाबतीत बोलायचं झालं तर. माझ्या घरी
खूपच समानता होती. मला माझ्या वडिलांनी ज्या पद्धतीने वाढवलं, माझ्या बहिणीला ज्या पद्धतीने वाढवलं, माझ्या भावाला वाढवलं, त्याच्यात एक मुद्दा खूप स्पष्ट होता की कोणी तुम्ही वेगळे नाही आहात. हे काम तू करू शकते किंवा हा तोच करणार, किंवा रात्री 10 वाजता तू बाहेर जायचं नाही. ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी ज्या दिल्या जातात त्या कधीच नव्हत्या. त्या पद्धतीनं बंधनं किंवा त्या पद्धतीनं कधीच आमच्यावरती काही लादलं गेलं नाही. आम्हाला नेहमी सांगितलं गेलं की तुम्ही स्वतः बघा, प्रश्न विचारा आणि तुमची स्वतःची उत्तरं शोधा. आणि शिक्षणाला पर्याय नाही असं माझे बाबा नेहमीच सांगायचे. आणि जे मी आत्ता सगळ्यांना सांगते की मला जेव्हा 16व्या 17व्या वर्षी मी काम करायला लागले आणि मी माझा स्वतःचा डिसिजन्स मी स्वतः घ्यायला लागले, तेव्हा मला कळलं की ओके, मी जेव्हा इकॉनॉमिकली इंडिपेंडंट होणार तेव्हा मला दुसऱ्या कोणाचा विचार विकत घ्यायची गरज पडणार नाही. जेव्हा मी स्वतः पैसे कमवायला लागले तेव्हा मी माझ्या आई वडिलांना अजून जास्त प्रश्न विचारू शकले की नाही, हे मला करायचं, हे मला नाही करायचं, ह्या लोकांसोबत राहायचं, इथे नाही राहायचं. तर इकॉनॉमिकल इंडिपेंडन्स हा स्वातंत्र्याचा खूप मोठा घटक आहे स्त्रियांच्या बाबतीत असं मला आत्ता तरी वाटतं. आणि स्वातंत्र्याच्या परिभाषा या बदलत राहतात आणि त्या सतत विचार म्हणजे विचार करून प्रश्न विचारून तुम्ही तुमचं स्वातंत्र्य म्हणजे काय हे प्रत्येकानं ठरवलं पाहिजे असं मला वाटतं. नाहीतर खूप स्वातंत्र्य आहे आणि मग त्याचा अर्थ तुम्ही काहीही करू शकता. हा, अशाही काही खूप बालिश संकल्पना वाटतात लोकांना. पण स्वातंत्र्य भयंकर जबाबदारीची गोष्ट आहे. तुम्हाला जेव्हा स्वातंत्र्य दिलं जातं त्याच बरोबर खूप मोठी जबाबदारी पण तुमच्याकडे येते. बरं, वैभव, आता स्त्रियांचा विषय निघालेलाच आहे तर तो काळ तुम्ही साकारताना, शूटिंग करत असताना, किंवा ज्या 105 लोकांनी बलिदान दिलेलं आहे, स्त्रियांचा सहभाग त्यावेळेला कितपत होता? काय त्यावेळेच्या स्त्रियांनी सहन केलंय किंवा त्यांनाही थोडी बरोबरीची संधी मिळाली का? आपण जे आज म्हणतो की विमेन एम्पॉवरमेंट वगैरे किंवा या, पण मला असं वाटतं तेव्हा पण स्त्रिया एक अविभाज्य घटक होत्या या मुव्हमेंटच्या. त्यामुळे जर म्हणजे तू जर त्यांचं कॉन्ट्रीब्युशन पाहिलं तर डेफिनेटली तेवढंच होतं जेवढं तिकडे त्यावेळेच्या पुरुषांचं होतं. म्हणजे स्त्रिया कुठेही मागे नव्हत्या. आणि तू जर विचारलं त्या काळातल्या युथचं थॉट प्रोसेस, मला असं वाटतं प्रायोरिटीजच वेगळ्या होत्या. आज आपल्या प्रायोरिटी एक नट म्हणून कुठेतरी तुम्हाला जरा यू हॅव टू टेक अ ब्रेक जेव्हा असे तुम्ही कॅरेक्टर साकारतात की थांबा, आजच्या ह्याच्यात सपोज मी जे काही चित्रपट केले जे कंटेम्पररी होते ते 3 मुलं वेगवेगळे असतील पण कुठेतरी प्रायोरिटी तुझी ए असेल तर ह्याची सी असणार, माझी बी असणार, डी असणार. त्या काळात आजची जर ए असेल तर त्या काळात झेड होती. म्हणजे इतका फरक होता त्याच्यातला. एक असेल तर त्यावेळेस वेगळंच काहीतरी होतं. त्यामुळे ती थॉट प्रोसेस पहिले ती पेस वेगळी होती. आणि इमॅजिन कर ना की मला या देशाला स्वातंत्र्य मिळवायचं हे माझं एम आहे, मला मुंबई महाराष्ट्रात राहण्याची हे माझं एम आहे. आपण रिलेटच करू शकत नाही. त्यामुळे कुठे प्रिसाइसली त्यामुळे तुम्हाला ऍक्च्युली जर शांत बसून अच्छा या पेसनी हे कॅरेक्टर असं जाणार आणि कुठेतरी त्याची मग पोशाख जेव्हा तुम्ही चढवता त्या काळाचा तेव्हा कुठेतरी ती फिजिकॅलिटी येते आणि थॉट प्रोसेस जेव्हा मग ते अमालगेमेशन त्या दोघांचं होतं, आय गेस कुठेतरी तुम्हाला तो धागा सापडायला लागतो त्या काळातला. हुतात्म्यातल्या स्त्रियांविषयी मी बोलू इच्छिते. खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या स्त्रियांची पात्र पण आहेत हुतात्म्यात. खूप सारे सबप्लॉट्स आहेत. तर त्याच्यात अश्विनी काळसेकर आहेत, छाया कदम आहेत आणि ह्या प्रत्येक प्रत्येक जण एका वर्गातल्या स्त्रीला रेप्रेझेंट करत आहे. जसं छायाताई आहेत ज्या गिरणी कामगाराच्या बायको आहेत की ज्या त्या गिरणी कामगार वर्गातल्या बाया आहेत त्यांना एकत्रित करतायत. अश्विनी काळसेकर ज्या आहेत त्या एक समाजसेवा चालवतायत महिलांसाठी, त्यांना त्या रेप्रेझेंट करतायत. किरण खोजे जी एक कम्युनमध्ये वाढलेली कम्युनिस्ट अशी विचारसरणीची व्यक्तिरेखा साकारतीये, तिचा एक ट्रॅक आहे. आणि विद्युलता सावंत जे मी करते तिची एक जर्नी आहे. तर हुतात्मा मध्ये हे खूप सुंदर गोष्ट आहे की हे सगळं आहे, समाजवादी, साम्यवादी, डाव्या विचारसरणीची लोक ते सगळं आहे, पण ह्याच्यात ह्या सगळ्या स्त्रियांची म्हणून जी काही एक गुंफण आहे ती खूप सुरेख केली आहे. आणि तुम्हाला हुतात्मा बघतानाही कळणार की ह्या सगळ्या चळवळीत एवढ्या खमक्या बायका अशा वाघिणीसारख्या उभ्या होत्या आणि त्यांनी एक पूर्ण एक फळी जी होती ती फक्त बायकांनी उभी केली होती. क्या बात है. बरं, दोघांनाही एक महत्वाचा प्रश्न विचारा असं वाटतो की एका बाजूला आता मुंबईवरून राजकारण आजही सुरू आहे. मुंबई तोडण्यासंदर्भातले, जोडण्यासंदर्भातले वाटेल तशा प्रकारचे आरोप केले जातात, ते सहजासहजी शक्य नाहीये. याला आपण बळी पडायला हवं का?
हा पहिला प्रश्न, आणि दुसरा हा की एक कलाकार म्हणून माध्यमांचं कुठल्याही प्रकारचं बंधन जे आहे ते तुम्ही पाळलेलं नाहीये, म्हणजे तुम्ही थिएटरही केलेलं आहे, मालिकांमधूनही कामं केलेली आहेत, आणि त्यानंतर जाऊन एक बिग स्क्रीन करायला जायला मिळतं, त्यावेळेला प्रत्येकाचं ते एक स्वप्न असतं. आणि आता वेबसिरीज जे सगळ्यांमध्ये लोकप्रिय होत आहे, किती फरक या सगळ्या गोष्टींमध्ये पाहायला मिळाला? पहिले आपण राजकारणाविषयी बोलूयात, मग वेबसिरीज. मला असं वाटतं जे काही राजकारण आत्ता काही महिन्यांपूर्वीच, एक वर्षाआधीपूर्वी हे कानावर पडत होतं इतक्या या या इलेक्शनला तर इतकं असं काही ऐकू येत नाही, पण तोडण्याची भाषा ही कधीच म्हणजे मी समर्थन नाही करणारच. आणि एस्पेशली जेव्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळ माहिती आहे तुम्हाला, म्हणजे ते 105 हुतात्मे त्यांना काय वाटेल की ज्याच्यासाठी मी लढलो आता ते परत ती तुम्ही काहीतरी वेगळं करायचं, त्यावरनं राजकारण करतात, तर कुठेतरी त्यांना दुखवू आपण असं मला वाटतं. आणि ते खूप चुकीचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की लोकांना, पीपल आर इंटेलिजंट इनफ टुडे की एका लिमिट नंतर पोलरायझेशन नाही करू शकत तुम्ही. एक क्रेडिट गोस टू द मीडिया एज वेल की एक वेगवेगळं पॉइंट ऑफ व्ह्यू प्रत्येक न्यूज चॅनल पण दाखवत असतो, त्यामुळे ते एक पण कुठेतरी विचार करायला सोपं जातं. आणि दुसरा प्रश्न जो विचारला, दुसरा काय होता? वेब सिरीज सगळ्या माध्यमांमधून काम करून झालंय. एक नट म्हणून मला असं वाटतं फक्त थिएटर आणि कॅमेरा यातला एक फक्त डेफिनेट एक तो फरक आहे तो. पण एकदा कॅमेरा म्हटल्यावर मग ती वेब सिरीज असो का फिल्म असो का सिरियल असो, आय गेस एक नट म्हणून काही इंटेन्सिटी तेवढीच राहते. वेब सिरीजचा एक फायदा असा आहे की कात्री नसल्या कारणाने कुठल्याही प्रकारची रायटर आणि डिरेक्टरला स्वातंत्र्य जास्त असतं. आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन जे की या फ्रायडेला किती असणार आणि फ्रायडे सॅटर्डेला जर नाहीतर मग मंडेला उतरतो का काय फिल्म किंवा मग तसं नाही आहे. वर्ड ऑफ माउथनी ग्रॅज्युअली हे लोक बघतील. आणि या पर्टिक्युलर या वेबसिरीज बद्दल मला स्पेशल सॉफ्ट कॉर्नर आहे, कारण मला मनापासून वाटतं, नॉट बिकॉज आय एम अ पार्ट ऑफ इट, मी जरी नसतो तरी माझी खूप इच्छा असते की महाराष्ट्राच्या युथनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ काय होती ही बघावी. त्यामुळे मला असं खूप मी मनापासून रिक्वेस्ट करीन की आवर्जून झी फाईव्ह वर बघा. अंजली, मला असं वाटतं आणि वैयक्तिक दृष्ट्या की भाषेचं, प्रांताचं, जातीचं, धर्माचं जे काही राजकारण केलं जातं ते खूप आता बाळबोध आहे असं वाटायला लागलंय. कारण ज्या पद्धतीनं आत्ताचं युथ बाहेरच्या जगाला एक्सपोज झालंय आणि बाहेर काय काय चालू आहे हे बघतंय, त्यावरून हिंसेविरुद्धचा जो काही ती मानसिक शारीरिक कष्ट कुठल्याही प्रकारची असेल, वैचारिक हिंसा जरी असेल किंवा गळचेपी जरी असेल, त्या सगळ्याच्या विरोधात सगळेजण आपली मतं प्रदर्शित करतात. बरोबर, ते कोणालाच नको आहे. तर आता मला असं वाटतं की तो काळ हळूहळू कमी होणार, कारण प्रत्येकाकडे साधन आहे, माध्यम आहे प्रश्न विचारण्याचं आणि उत्तरं सापड शोधण्याचं. तर आता काहीतरी नवीन मुद्दे शोधा किंवा ऍटलीस्ट विकासावरती राजकारण करा, ते जास्त चांगलं होईल. माध्यमांवरती जर बोलायचं झालं तर वेबसिरीज तुम्हाला खूप मोठा अवकाश देतं काम करायला. विद्युलता सावंत साकारताना मला ती जगायला एवढे 50-60 दिवस ती जगता आली, त्यामुळे मला खूप ॲज अन ॲक्टर म्हणून खूप सारे पैलू पाडता आले. थिएटरचं एक वेगळीच थिएटरचं नशा आहे, एक ऑडियन्स सोबत काम करणं, ऑडियन्स सोबत लाईव्ह असणं त्याचं एक वेगळीच मजा आहे. आणि फिल्म तर ऑफकोर्स, म्हणजे प्रत्येक माध्यमाची एक वेगळी वेगळी काय ग्लोरी किंवा ऑरा म्हणता येईल. आणि त्या माध्यमांमधून तुम्ही जेव्हा असे रंग बदलतात आणि त्या माध्यमांची जेव्हा ती मजा घेता येते, तेव्हा एक कलाकार म्हणून तुम्हाला असं वाटतं की ओके, तुमच्या कक्षा अजून तुम्ही रुंदावू शकता. नक्कीच, खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र दिनी तुम्ही आलात आणि इतक्या सविस्तरपणे आमच्या सर्व प्रेक्षकांशी चर्चा केल्यात. आणि तुमच्या सर्व प्रोजेक्टसाठी आणि येणाऱ्या हुतात्म्यासाठी देखील आमच्या सर्व प्रेक्षकांकडून टीमकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, खूप धन्यवाद. तर संघर्ष महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमात आता वेळ झालेली इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.